नमस्कार, मी संतोष बच्छाव, एंजल मॅथ्स अकॅडमी, कोळसेवाडी, कल्याण ईस्ट. स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, मी आज आपल्याबरोबर नवोदय परीक्षा, नवोदय एक्झाम या एक्झाम्स बद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. नवोदय एक्झाम बद्दल जर आपण बघितलं, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बीड, जळगाव या साईडला आपण जाणार, या जिल्ह्यामध्ये जाणार, शहरी सोडून तर ग्रामीण और अशा गावांकडे, अशा जिल्ह्याकडे आपण जाणार, तर या परीक्षांचं खूप क्रेज आहे. अक्षरशः मुलं दोन दोन तीन तीन वर्ष अगोदर याचं प्रिपरेशन करताना दिसतात, पण आपल्या शहरी भागात त्याचं माहिती पुरेपूर नसल्यामुळे आपले बरेचसे विद्यार्थी, बरेचसे स्टुडंट्स त्याच्यापासून वंचित राहत आहेत. सो त्याच्यासाठी मला असं वाटलं की याची माहिती पूर्ण, संपूर्ण माहिती पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, इथल्या शिक्षकांपर्यंत जावी, त्यासाठी मी हा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की नवोदय एक्झामची स्थापना कधी झाली, त्याचा उद्देश काय आहे, नंतर त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, नंतर नवोदय स्कूल त्याची माहिती काय आहे, सहावी ते बारावी शिक्षण कशा पद्धतीने घेतलं जातं, आणि एक शेवटी छान अरे वा अशी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. ही इन्फॉर्मेशन ऐकलं तुम्हाला मनातून तुम्हाला वाटेल अरे वा. ओके, चला आपण स्टार्ट करूया. नवोदय एक्झामची स्थापना, नवोदय एक्झामची स्थापना 1986 साली झाली. ही राजीव गांधी यांनी केली. याला नाव दिलं जवाहर नवोदय स्कूल असं याला नाव देण्यात आलं. याचा उद्देश असा होता, राजीव गांधींना असं जाणवलं की आपल्या ग्रामीण भागात और आपल्या खेड्यांमध्ये, तसेच शहरांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी खूप हुशार मुलं आहेत, त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट देखील आहे, पण परिस्थिती नसल्यामुळे या मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही आहे, आणि हे मुलं आहेत जे खरंच हुशार आहेत, असे हे आपले उद्याच्या भारताचे हे हिरे आहेत. तर यांना आपण हिरे तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला घासलं जातं, त्याला पैलू पाडले जातात. सो त्याचप्रकारे अशा मुलांना त्यांच्या जीवनावर, त्यांना शिक्षण स्वरूपी त्यांना पैलू पाडण्यासाठी, त्यांना घासण्यासाठी, त्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांच्या मनातून जाणवलं. तेव्हा त्यांना नवोदय एक्झाम स्कूल, नवोदय स्कूलची संकल्पना त्यांना सुचली आणि तेव्हा त्यांनी अंमलात आणली. संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय स्कूल आहे. येथे पूर्ण जिल्ह्यामधून एक प्रवेश परीक्षा घेतली जाते, एंट्रान्स एक्झाम घेतली जाते, आणि 80 मुलं निवडले जातात त्या प्रवेश प्रक्रियेच्या एक्झाम मधून, आणि त्या 80 मुलांना सहावी मध्ये ऍडमिशन मिळत. स्टुडंट्स पाचवीला असताना जानेवारी महिन्यात ही परीक्षा होते, आणि मे महिन्यापर्यंत जवळजवळ रिझल्ट लागतो, आणि जून मध्ये ऍडमिशन होऊन सहावी पासून शिक्षण स्टार्ट होतं. आता आपण बघूया परीक्षेचं स्वरूप, नवोदय परीक्षेचं, एक्झामचा फॉर्मॅट, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, कोणते विषय येतात, किती प्रश्न येतात, किती मार्क येतात, हे आपण बघूया. याचा नवोदय परीक्षेचा एक्झाम फॉर्मॅट, परीक्षा स्वरूप असा असतो. लँग्वेज, भाषा हा विषय असतो, त्याचे 20 प्रश्न येतात. मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठी भाषा असते, आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिश भाषा असते, त्याचे 20 प्रश्न असणार. प्रश्नाचं स्वरूप पॅसेज असेल आणि त्याच्यावर प्रश्न असणार. नेक्स्ट विषय आहे इंटेलिजन्स, त्याला बुद्धिमत्ता देखील असं म्हटलं जातं. याचे 40 प्रश्न येतात मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीमध्ये, आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमध्ये असतात. तिसरा विषय गणित, गणिताचे जवळजवळ 20 प्रश्न येतात येणार, आणि मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीमध्ये, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमध्ये. जवळजवळ 20+40+20 जवळजवळ 80 प्रश्न येतात, 80 प्रश्न, आणि त्याला 100 मार्क्स लागतात. वन क्वेश्चनला 1.25 म्हणजे आपण सव्वा मार्क असतो एका प्रश्नाला. आणि याचं मेरिट लिस्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीनुसार जेवढं मी ऐकलेलं आहे माझ्या सहकारी शिक्षकांकडून, माझ्या मित्रांकडून, की जवाहरलाल नवोदय परीक्षेमध्ये जर एका विद्यार्थ्याला सिलेक्ट व्हायचं असेल तर ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ एका स्टुडंटला 100 पैकी 92 अधिक मार्क, अधिक गुण त्याला मिळवावे लागतात. 100 पैकी 92 जास्त गुण तुम्ही मिळवले म्हणजे 80 पैकी जवळजवळ तुम्ही बघा 75 क्वेश्चन तुम्ही जर सॉल्व्ह करताय, प्रॉपर राईट येते तुमचे, तर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकता असं आहे. सो आता पुढे बघूया, ही एक्झाम होते कधी? ही एक्झाम दरवर्षी जानेवारी महिन्यात होते. जर सहावीला ऍडमिशन पाहिजे असेल तर पाचवीला एक्झाम होते, ती म्हणजे परीक्षा जानेवारी महिन्यात होते. आणि ही परीक्षा तसेच नववीसाठी देखील होते, पण ती परीक्षा मग फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाते. ओके, सो हे झालं परीक्षेचं स्वरूप झालं. याच्यासाठी पुस्तकं खूप वेगळे वेगळे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पण आपल्याला मिळतात. त्या सगळ्यांचा जर आपण एक सराव केला, प्रॅक्टिस व्यवस्थित आपण एक वर्ष जर केली, तर याच्यात सिलेक्ट होणं काहीही कठीण नाही असं मला वाटतं.
पण आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. नवोदय स्कूलची माहिती बघूया. आता नवोदय स्कूल हे सहावीला मुलं तिथे गेल्यावरती 6वी ते 12वी असं जवळजवळ तिथे शिक्षण मिळतं. आज जर आपण बघणार तर नवोदय स्कूलमध्ये, मी स्वतः पालघरला, ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर येथे माहीम गावात नवोदयची स्कूल आहे, तिथे मी स्वतः जाऊन भेटून आले. तिथल्या प्रिन्सिपल सरांशी माझं 1-2 तास चांगली आमची चर्चा झालेली. त्यांनी आम्हाला पूर्ण शाळा दाखवलेली, पूर्ण शाळेबद्दल माहिती देखील सांगितलेली आम्हाला. तर ती थोडी तुमच्याबरोबर शेअर करतो मी. तिथे शाळा नॉर्मली शाळेत असलेले विद्यार्थ्यांमध्ये छान हॉस्टेल आहे. गर्ल्सचं हॉस्टेल वेगळं आहे, बॉईजचं हॉस्टेल वेगळं आहे. सकाळी जवळजवळ 5:30-6 वाजता हे मुलं उठतात. सकाळी उठल्यानंतर जवळजवळ 7 वाजता त्यांची स्कूल स्टार्ट होते. 7 ते जवळजवळ 12:30-1 पर्यंत स्कूल चालतं. नंतर मग थोडं त्यांचं रेस्ट होतो, त्यांचं जेवण होतं. नंतर थोडस 1-1.5 तास त्यांना रेस्ट करायला, सेल्फ स्टडी करायला मिळतो. नंतर त्यांना कंपल्सरी 2 तास त्यांना ग्राउंडवर खेळायला घेऊन जातात. लगभग माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 शिक्षक टीचर स्पेशल आहेत की जे मुलांना जबरदस्ती खेळायलाच लावतात. याचा उद्देश आहे मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा त्यांचा उद्देश आहे. नंतर मग इव्हिनिंगला त्यांचं परत टी कॉफी स्नॅक्स वगैरे होतात. इव्हिनिंग ती मुलं सेल्फ स्टडी करतात. पण इथे अशा ठिकाणी काय होतं की जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामधून 80 स्कॉलर मुलं, हुशार मुलं तिथे आलेली असतात ना, त्यामुळे ते मुलांमध्ये खूप छान कॉम्पिटेटिव्ह वातावरण तयार झालेलं असतं आणि खूप छान अभ्यास करतात ते मुलं. तिकडे लायब्ररी खूप मोठ्या आहेत, खूप वेगवेगळे पुस्तकं आहेत, खूप त्यांना प्रोत्साहन देणारे टीचर्स आहेत. ते सगळं खूप उत्तम प्रकारचं शिक्षण नवोदय संस्थेत मिळतात. तर नवोदयामध्ये जवळजवळ सीबीएसई लेवलचं सिलेबस एक अभ्यास तिथे होतो. जर आज आपण बघितलं सीबीएसई लेवलची फीज आणि आपण जर ते एक आर्थिक गणित जर आपण मांडलं तर एका विद्यार्थ्याला जवळजवळ 1 ते 1.25 लाख रुपये वर्षाचा खर्च येतो. पण ते जर नवोदयामध्ये जर मुलगा स्टुडंट सिलेक्ट झाला तर आपल्या पालकांचे जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये वर्षाचे वाचणार आहे एका वर्षाचे. कारण नवोदयमध्ये गेल्यावरती पूर्ण शिक्षण तर फ्रीमध्ये मिळतं, पण तसेच मुलांचं युनिफॉर्म बुक्स हे सुद्धा गव्हर्नमेंटकडून आपल्याला विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळतं. ओके, आणि अजून एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्यावर शेअर करतो की जवळजवळ आता ज्या युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, बँकिंग ह्या ज्या एक्झाम्स होतात त्या सरकारी एक्झाम्स मध्ये जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण असेल ते नवोदय मध्ये शिकलेल्या मुलांचं प्रमाण असतं, असे याच्याबद्दल इंटरेस्टिंग माहिती आहे. आता मी तुम्हाला एक छान सांगणार आहे माहिती. ते माहितीला ऐकून तुम्ही म्हणजे अरे वा. जवळजवळ 10वी झाल्यावरती 11वी 12वीसाठी 80 पैकी 45 विद्यार्थी जवळजवळ नवोदयमध्ये राहतात, नवोदयमध्ये सिलेक्ट केले जातात. इंग्लंड येथील एक संस्था आहे, ती संस्था काय करते पूर्ण भारतामधून जेवढे मुलं नवोदयमध्ये शिकत आहेत त्यांचं 11th आणि 12th स्टँडर्ड हे 2 वर्ष त्यांना ऑब्झर्व करते. ते कशा पद्धतीने अभ्यास करतायत आणि त्यांचा प्रोग्रेस कसा आहे, ते किती सिरियसली अभ्यास करतायत, त्यांचं अँबिशन्स काय आहे, हे सगळं 2 वर्ष ऑब्झर्व करते. पूर्ण भारतातून काही विद्यार्थ्यांना ती सिलेक्ट करते आणि 12th स्टँडर्ड नंतर पुढच्या शिक्षणासाठी, पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना ही संस्था इंग्लंडला घेऊन जाते. आणि त्या मुलांचं जवळजवळ 5 वर्षाचं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण आहे ते ऍब्सोल्युटली फ्री, पूर्णपणे मोफत या संस्थेमार्फत इंग्लंड येथे होतं, अशी माहिती आम्हाला तिथल्या नवोदय स्कूलच्या प्रिन्सिपल सरांनी दिली. सो किती छान आहे ना. नक्कीच ही माहिती जेव्हा मी ऐकली तेव्हा मला मनापासून वाटलं अरे वा. कारण आपल्या शहरामध्ये, आज समजा अजून कल्याणमध्ये आहोत, तर अशा शहरामध्ये अशा प्रकारची माहिती ना कोणी आपल्याला देत ना कुठून आपल्याला कळत पण नाही. पण अशी संधी आपल्या सर्वांसमोर आज आलेली आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच आत्ता जे 4th स्टँडर्डला आणि आहेत जे स्टुडंट्स त्यांनी नक्कीच आतापासून त्याची तयारी केली पाहिजे. आणि लवकरच डिसेंबर जानेवारी महिन्यात, पुढचे 1-1.5 महिन्यात मी एक नवोदय एक्झामसाठी आम्ही गायडन्स सुरू करत आहोत, त्यांचे वर्कशॉप स्टार्ट करत आहोत आम्ही. आणि इनिशियली काही दिवस 3 ते 7 दिवस आम्ही हे वर्कशॉप पूर्णपणे मोफत ठेवणार आहोत. मुलांना आणि पालकांना पूर्णपणे नवोदयची माहिती मिळावी, आपल्या कल्याणमधून काही मुलं नवोदयमध्ये सिलेक्ट व्हावे हाच आमचा उद्देश असणार आहे. सो पूर्णपणे ही नवोदय परीक्षेची एक्झाम माहिती तुम्ही घेतल्याबद्दल, पूर्ण व्हिडिओ घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि माझं नाव संतोष बच्छा फ्रॉम एंजल मॅथ्स अकॅडमी. मी असेच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्या नवोदय एक्झामसाठी, स्कॉलरशिप एक्झामसाठी, सैनिक स्कूलसाठी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. काही टॉपिक्स मॅथ्स, इंटेलिजन्स
जे कॉन्सेप्ट चे टॉपिक्स चे पण मी काही व्हिडिओज येणार आहे, व्हिडिओच्या मार्फत मी विद्यार्थ्यांना काही टॉपिक शिकवणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघत राहा. कमीत कमी आपल्या 10 फ्रेंड्स बरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, कमीत कमी 5 ग्रुप मध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि तुम्हाला जर वाटत असेल की एखादा टॉपिक मिळवी भविष्यात तुम्हाला माहिती हवी असेल मी भविष्यात त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तर नक्की कमेंट मध्ये तुम्ही तो टॉपिकचं नाव लिहा. तुम्हाला जे काही फीडबॅक असेल ते पण तुम्ही लिहू शकता. सो थँक्यू, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. मी संतोष बच्चा, एंजल मॅथ्स अकॅडमी, कल्याण.